Hello everyone, myself Mr. Beralekar Pranav, lecturer, Department of Electrical Engineering, Vidyavardhini Institute of Technology, Palagarkutty. In the last lecture we studied all the Indian electricity rules, and today we are going to study about the safety tools uses in wiring. Okay. तर आजपर्यंत जे आपण बघतोय किंवा आजपर्यंत बऱ्यापैकी मोस्टली जे फर्स्ट इयर टू सेकंड इयर आले आहेत किंवा जे आय टी आय करून डायरेक्ट सेकंड इयरला आले आहेत त्यांना ह्या गोष्टी लक्षात येतील, ठीक आहे. तर किंवा जनरली आपण ह्या घरामध्ये गोष्टी बघितलेल्या असतात, तर त्यालाच काय म्हणायचं स्टँडर्ड लँग्वेजमध्ये किंवा त्याचा ॲक्च्युअल यूज काय आहे हे आपल्याला काय करायचं आहे आज बघायचं, ठीक आहे. तर जसं स्क्रीनवरती दिसतं तसं काय म्हटलं बघा, सेफ्टी टूल्स used in wiring हा आपला पहिला पॉईंट आहे. त्याच्यामध्ये काय म्हटलं आहे, अँड एव्हरी इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन रिक्वायर्स हँडी टूल किट्स फॉर सिम्प्लिसिटी रिलायबिलिटी अँड सेफ्टी पर्पज. प्रत्येक इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन करताना जो इन्स्टॉलेशन करणारा वर्कमेन आहे त्याला काय करणं गरजेचं आहे की स्वतःबरोबर एक टूल किट बाळगणं गरजेचं आहे. कशासाठी, तर सिम्प्लिसिटीसाठी, रिलायबिलिटीसाठी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सेफ्टी पर्पजसाठी. मग हे ज्या गोष्टी आहेत टूल किटमध्ये त्या कुठल्या कुठल्या असतात किंवा मोस्टली कुठल्या कुठल्या इन्क्लूड असतात, तर त्या आज आपल्याला काय करायच्या त्या लेक्चरमध्ये बघायच्या. तर त्याचबरोबर काय म्हटले बघा, सेफ्टी इज गिवन प्रायर इम्पॉर्टन्स व्हाईल डुईंग इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन. कुठलंही इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन करताना किंवा कुठलीही गोष्ट करताना सेफ्टी ही काय असते, मस्ट असते किंवा ती काय असते, प्रायोरिटी असते, ठीक आहे. थर्ड काय म्हटलं आहे, अँड इंजिनिअरिंग नीड An engineering needs to well acquainted with the safety tools in terms of material quality. It's make safety standards, ease of work, cost and maintenance tool. Wait a minute. Engineering नको आहे. त्याचं आपण हे करेक्शन करूयात, हे इंजिनिअरिंग नको आहे, हे इंजिनियर पाहिजे. ओके, नाउ इट बी करेक्ट. आता बरोबर आहे. अँड इंजिनियर नीड्स टू वेल ॲक्वेनेटेड विद द सेफ्टी टूल्स इन टर्म्स ऑफ मटेरियल क्वालिटी. इट्स मेक सेफ्टी स्टँडर्ड्स, ईज ऑफ वर्क, कॉस्ट अँड मेंटेनन्स ऑफ टूल. प्रत्येक इंजिनियर याच्याबरोबर ओळखी असली पाहिजेत किंवा त्याच्याबरोबर ओळख असली पाहिजे. कशाबरोबर, तर सेफ्टी टूल्स कुठले आहेत, ते कुठल्या मटेरियलपासून तयार केलेलं आहे, त्याच्या मटेरियलची क्वालिटी काय आहे, त्याचा मेक काय आहे, त्याचे सेफ्टी स्टँडर्ड्स काय आहेत म्हणजे कुठल्या गोष्टीसाठी ते आपण यूज करू शकणार आहे, त्याचबरोबर कुठल्या वर्कसाठी ते इझी ठरणार आहे, त्याचबरोबर त्याची कॉस्ट काय आहे आणि ॲक्च्युअल त्याचा मेंटेनन्स आपण काय ठेवला पाहिजे, हे प्रत्येक इंजिनियरला माहीत असणं गरजेचं आहे, मोस्टली डिप्लोमा इंजिनियरला. त्यासाठी आपण आता हे वेगवेगळे टूल्स बघायचे, ठीक आहे. मोस्ट ऑफ टूल्स तुम्ही काय केले आहेत ऑलरेडी बघितलेले आहेत, काहींना त्याची नावं माहीत असतील, काहींना माहीत नसतील, ती आज आपण काय करूयात बघूयात. ओके, तर सेफ्टी टूल्समधला पहिला पॉईंट आहे किंवा पहिलं टूल आहे कॉम्बिनेशन प्लायर. तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल जर असं मी झूम करतो, ठीक आहे. तर ही काय बघा, कॉम्बिनेशन प्लायर आहे, ठीक आहे. ही प्लायर घरामध्ये बऱ्याच जणांच्या असेल, बऱ्याच जणांनी काय केली असेल, बघितली असेल, तर तिचे आपण स्टँडर्ड्स इथं बघायचे. तर सगळ्यात पहिलं म्हणजे काय, तर कॉम्बिनेशन प्लायर कुठल्या साईजमध्ये अवेलेबल असते, तर दोन साईजमध्ये तर मोस्टली अवेलेबल असते, 150 mm आणि 200 mm हे स्टँडर्ड साईज आहेत. काही वेळा काय होतात बघा, स्टँडर्ड्स इकडे तिकडे होतात, आपल्याला ही कमी जास्त साईजमध्ये सुद्धा काय होते, अवेलेबल होते. त्यानंतर मटेरियल कुठलं यूज केलं बघा, तर इट इज मेड अप ऑफ स्टील विथ ऑर विदाउट इन्स्टॉलेशन, बरोबर आहे ना. तर ही कशापासून तयार केलेली असते, स्टीलपासून तयार केलेली असते. काही वेळा त्याचे जे हँडल्स आहेत, तुम्हाला तर इकडे डार्क दिसत असते, बरोबर, हँडल्स, हे हँडल्स काही वेळा काय असतात, विदाउट इन्सुलेशन पण असतात, काही वेळा काय असतात, विथ इन्सुलेशन पण असतात. ते डिपेंड करतं की आपण कुठे यूज करणार आहे. समजा विदाउट इन्सुलेशन असेल आणि ते आपण जर लाईव्हसाठी यूज करणार असेल, तर ते आपल्याला शॉक बसायचे चान्सेस आहे. मग जिथं ज्या ठिकाणी आपल्याला ही प्लायर लाईव्हमध्ये यूज करायची आहे, तर त्या ठिकाणी आपलं काय असणं गरजेचं आहे, तर हे हँडलसाठी प्रॉपर इन्सुलेशन असणं गरजेचं आहे, असं म्हणून ते दोन प्रकारामध्ये आपल्याला काय होतात, अवेलेबल होतात. पर्पज काय बघा, प्रायमरली यूज फॉर वायर ट्विस्टिंग, कटिंग,
ग्रिपिंग ऑफ राउंड अँड फ्लॅट जॉब्स, बरोबर आहे ना. आता याचा यूज काय बघा, ट्विस्ट करायचं. ट्विस्ट करायचं म्हणजे काय, ज्याला आपण पिळ घालणे म्हणतो, बरोबर आहे ना. दोन जर वायर्स असतील, दोन कंडक्टर्स असतील छोटे, तर त्याचा आपण काय करतो, ट्विस्ट करतो, पिळतो. तर ते करण्यासाठी किंवा कट करण्यासाठी किंवा एखादी गोष्टीची आपल्याला ग्रीप पकडायची आहे, एखादी गोष्ट ओढायची आहे, पुल आउट करायची आहे, आणि त्यावेळी आपल्याला काय करावं लागतं बघा, हाताने आपण ओढू शकत नाही, अशा वेळी आपण काय करतो, तर ही कॉम्बिनेशन प्लायर यूज करतो. जेणेकरून काय होईल की त्याच्या समोरच्या नोजमध्ये किंवा त्या प्लायरच्या समोरच्या नोजमध्ये काय करू शकू, आपण त्याला प्रत्येक टाईट ग्रीप घेऊ शकू, बरोबर आहे ना. म्हणून काय म्हटलं आहे, ग्रिपिंग ऑफ राऊंड अँड फ्लॅट जॉब्स, म्हणजे जे राऊंड इन शेप किंवा फ्लॅट इन शेप आहेत, अशा गोष्टींसाठी आपण हे काय करतो, कॉम्बिनेशन प्लायर यूज करतो, ठीक आहे. तर त्याच्यानंतर मेंटेनन्स, त्याचा काय म्हटलं आहे बघा, की कशी काळजी, आता मेंटेनन्स म्हणजे काय फार मोठं आपल्याला करायचं नाही आहे, पण त्याची काळजी कशी घ्यायची आहे, तर ते काय म्हटलं आहे बघा, इथे एक दोन तीन दिलेत मी, अजून पण आहेत. तर इट शुड नॉट बी यूज ॲज हॅमर. बऱ्याच वेळा काय होतं बघा, आपल्या हातामध्ये काय असते, ही कॉम्बिनेशन प्लायर असते, आणि आपण त्याचा यूज काय करतो, ॲज अ हॅमर म्हणून करतो, कुठं पण काय पण बडवायसाठी याचा उपयोग करतो. तर ते पहिल्या म्हणजे आपण न केलं पाहिजे, बरोबर आहे ना. हॅमरचा उपयोग हॅमरच्याच ठिकाणी केला पाहिजे, त्या ठिकाणी प्लायर वापरायचे नाही. सेकंड, प्रिव्हेंट फ्रॉम रस्ट. गंजण्यापासून आपण याची काय घेतली पाहिजे, काळजी घेतली पाहिजे. म्हणजे कशी, एक म्हणजे अशा ठिकाणी नाही ठेवली पाहिजे ज्या ठिकाणी काय येतं आहे, पाणी येतं आहे किंवा मॉइश्चर येतं आहे, ठीक आहे. जर मॉइश्चर याला पकडलं तर हे काय होतं, गंजायचे चान्सेस असतात, म्हणून रस्टिंगपासून आपण लांब ठेवलं पाहिजे. थर्ड काय म्हटलं आहे, की ह्याच्यामध्ये मी दोनच दिले. थर्ड काय म्हटलं आहे, की हॉट सबस्टन्सेस ग्रीप शुड बी अवॉइडेड. म्हणजे एखाद्या गरम गोष्टीची ग्रीप आहे, ती यानं काय करायची, टाळायची. ह्याच्यामुळं काय होऊ शकतं बघा, त्याच्या ज्या नोजवरती काय असतात, असे थ्रेड असतात, कशासाठी, ग्रीपसाठी. मग त्या गरम गोष्टीला जर तुम्ही त्याच्यामुळं पकडलं, तर त्याचे ते थ्रेड्स काय होतात, मोस्टली खराब होऊन जातात, ठीक आहे. त्याच्यामुळे ते करायचं नाही. त्याच्यानंतर काय म्हटलं आहे बघा, की प्रिव्हेंट कटिंग ऑफ हार्ड सबस्टन्सेस कंटेनिंग स्टील. मोस्टली हे कशासाठी यूज करतात बघा, ॲल्युमिनियम कंडक्टर कट करण्यासाठी, कॉपर कंडक्टर कट करण्यासाठी, म्हणजे वायर्स असतील छोट्या छोट्या, किंवा कंडक्टर्स असतील, किंवा सर्व्हिस केबल्स असतील छोट्या, तर ह्या कट करण्यासाठी काय करतात, हे यूज करतात. मग प्रिव्हेंट कशाला करायचं आहे, तर मोस्ट वेळा काय होतं बघा, की गॅल्वनाइज्ड स्टील तारा असतात, बरोबर आहे ना, त्यासुद्धा कट करायसाठी आपण काय करतो, ह्या प्लायरचा यूज करतो. मोस्ट ऑफ ह्या प्लायरचा लोक त्यासाठी यूज करतात, पण त्यासाठी याचा यूज करायचा नाही. याच्यामुळं काय होतं, त्याचे जे टूथ आहेत किंवा त्याचे जे दात आहेत, ते काय होतात, खराब होतात, आणि त्याच्यामुळे त्याचं प्रॉपर ऑपरेशन होत नाही, किंवा परत आपण ते वापरू शकत नाही, त्याच्यामुळे ते आपण करायचं नाही, ठीक आहे. त्यानंतर काय म्हटलं बघा, इन्सुलेशन शुड नॉट बी डॅमेज. जर आपण ही प्लायर नेहमी लाईव्ह इलेक्ट्रिसिटीच्या कामासाठी यूज करणार असू, ठीक आहे, तर त्याचं इन्सुलेशन नेहमी तपासायचं आहे, की ते प्रॉपर आहे का, कुठं कट तर झालं नाही ना, किंवा एखादे बऱ्याच वेळा काय होतं बघा, त्याला क्रॅक गेलेला असतो, नाहीतर बऱ्याच वेळा काय असतं, उन्हात आपण काम करत असतो, बरोबर आहे ना, नेहमी. आणि उन्हातल्या कामामुळं काय होतं बघा, की त्या इन्सुलेशनचा कलर जातो, आणि नंतर त्याचे क्रॅक जातात, मग ते क्रॅक जाता कामा नाही, ती आपण काळजी घेतली पाहिजे. लास्ट काय बघा, लुब्रिकेट द मूव्हिंग पार्ट, बरोबर आहे ना, वंगण असलं पाहिजे. आता जे आय टी आय करून आलेत, त्यांना बऱ्यापैकी या गोष्टी सगळ्या माहीत असतील, ठीक आहे. तर जे मूव्हिंग पार्ट्स आहेत, तर त्याला आपण काय केलं पाहिजे, लुब्रिकेशन प्रोव्हाइड केलं पाहिजे, किंवा तेल घातलं पाहिजे, जेणेकरून काय होईल, एकतर रस्टिंग पण होणार नाही, आणि मूव्हिंग पार्ट आहे, बरेच दिवस जरी आपण वापरला नाही तरीसुद्धा काय राहील, की तो नॉर्मल आणि गुड कंडिशनमध्ये राहील, ठीक आहे. तर ही पहिली आपली ती आहे, ती काय आहे, कॉम्बिनेशन प्लायर, ज्याचं काम काय आहे बघा, की वायर ट्विस्ट करणं, वायर कट करणं, वायर ग्रीप करणं, ठीक आहे, याचं हे काम आहे. आणि त्याचा मेंटेनन्स म्हणण्यापेक्षा जे प्रिकॉशन्स आहेत, ते आपण मात्र काळजीपूर्वक घ्यायचे, ठीक आहे. नेक्स्ट आहे लाँग नोज प्लायर, ठीक आहे. लाँग नोज प्लायरमध्ये दोन टाईप्स आहेत, एक म्हणजे फ्लॅट नोज प्लायर, आणि सेकंड आहे ती राऊंड नोज प्लायर. तर त्यातली आपण पहिली बघायची आहे, तिचं नाव आहे फ्लॅट नोज प्लायर. तर फ्लॅट नोज प्लायर बघा, कुठल्या कुठल्या साईजमध्ये अवेलेबल होते, 100 mm, 150 mm आणि 200 mm, ठीक आहे. मोस्टली स्टँडर्ड साईजेस आपल्या इथं बुकमध्ये दिलेले असतात, या साईजमध्ये ती काय होते, अवेलेबल होते. मटेरियल काय आहे, तर याचं मटेरियल असतं स्टील. समोर तुमच्या डायग्राममध्ये दिसत असेल, तर याचे जे हँडल्स आहेत, ठीक आहे,
याचे जे हँडल्स आहेत हे मोस्टली काय असतात बघा, इन्सुलेटेड किंवा नॉन इन्सुलेटेड बोथ असतात, म्हणजे जशी तुम्हाला गरज आहे त्याप्रमाणे तुम्ही ते काय करू शकता, परचेस करू शकता. मोस्टली ते काय असतात, इन्सुलेटेड असतात. ठीक आहे, तर ह्या फ्लॅट नोज प्लायरचा उपयोग काय बघा, यूज फॉर होल्डिंग फ्लॅट ऑब्जेक्ट्स लाईक हेक्झागोनल नट्स ॲट प्लेसेस वेअर अदर प्लायर कॅनॉट रीच. आता बघा, बऱ्याच वेळा काय असतं बघा, एखादा डिस्ट्रीब्युशन बोर्ड असेल किंवा एखादी गोष्ट असेल किंवा एखादा छोटंसं सर्किट बोर्ड असेल, ठीक आहे, तिथं काय केलं असतं, नटबोल्टचं फिटिंग केलेलं असतं. ठीक आहे, नटबोल्ट तर तुम्हाला माहिती आहे बोल्ट कुठला आणि नट कुठला, ते आता मी सांगत बसत नाही. तर नटबोल्टचं काय केलेलं असतं, फिटिंग केलेलं असतं. मग बऱ्याच वेळा काय होतं, आपल्याला बाकीच्या गोष्टी न काढता फक्त तेवढाच नटबोल्ट काय करायचा असतो, काढून टाकायचा असतो. मग अशावेळी काय, आपण डायरेक्ट रेग्युलर प्लायर किंवा जी कॉम्बिनेशन प्लायर आहे ती काय करू शकत नाही, यूज करू शकत नाही. का यूज करू शकत नाही, तर त्याचं समोरचं जे नोज असतं ते काय असतं, खूप मोठं असतं. मग अशावेळी ह्या फ्लॅट नोजचं नावच आहे बघा, फ्लॅट नोज. याचं जर तुम्ही नोज बघितला, एक मिनटं, याचं जर हे नोज बघितलं तर हे कसं आहे बघा, तर अगदी फ्लॅट आहे आणि ते पटकन काय करू शकतं, हेक्झागोनल नट किंवा जे आपण नटबोल्टमधला जो नट असतो त्याला ते काय करू शकतं, ग्रीप करू शकतं. आणि ग्रीप करून आपण ते काय करू शकतो, फिरवू शकतो आणि तो नट लूज किंवा टाईट करू शकतो, ज्या ठिकाणी काय होणार नाही, आपलं कॉम्बिनेशन प्लायर काय होणार नाही, पोहोचू शकणार नाही. लक्षात आलं, अशा ठिकाणी आपण काय करू शकतो, हे फ्लॅट नोज प्लायर यूज करू शकतो. सेकंड टाईप आहे लॉंग नोज प्लायरचा, तो म्हणजे राऊंड नोज प्लायर. ठीक आहे, तर तिचा यूज काय बघा, की मेकिंग लूप्स ऑफ वायर्स अँड हुक्स ऑफ थिन वायर. सेकंड, कनेक्टिंग अँड डिस्कनेक्टिंग वायर्स इन नॅरो लोकेशन्स. ठीक आहे, अँड थर्ड काय म्हटलं आहे, टायटनिंग अँड लूजनिंग स्मॉल नट्स इन नॅरो लोकेशन्स. ठीक आहे, पहिल्यांदा आपण तिचं डायग्राम बघून घेऊयात व्यवस्थित. ठीक आहे, याच्यामध्ये पण तुम्हाला काय दिसते बघा, की हँडल आहे, हँडलवरती इन्सुलेशन आहे. मग ते विदाऊट इन्सुलेशन पण मिळतं, विथ इन्सुलेशन. मोस्टली काय मिळतं, विथ इन्सुलेशन ही प्लायर आपल्याला मिळते. तर आता हिचा उपयोग काय बघा, तर लूप तयार करायची किंवा हुक तयार करायची, बरोबर आहे ना. आता जर फ्लॅट नोज प्लायर असेल किंवा कॉम्बिनेशन प्लायर असेल, ही जर यूज करायला गेला तर तुम्ही काय करू शकत नाही, त्याच्यापासून अगदी छोट्या वायरचे लूप तयार करू शकत नाही, कारण का त्याची ग्रीप तितकी होत नाही. मग अशावेळी ह्याचं जर तुम्ही नोज बघितला तर ते पुढं, सगळ्यात पुढं कसं आहे बघा, अगदी बारीक आहे. त्याच्यामुळे तुम्ही काय करू शकता, लहान वायर्स ज्या आहेत तर त्याला काय करू शकता, पटकन ग्रीप करू शकता आणि त्यापासून ट्विस्ट करू शकता आणि त्यापासून तुम्ही दोन वायरचा लूप तयार करू शकता किंवा हुक तयार करू शकता. ते आपण जेव्हा प्रॅक्टिकल घेऊ तेव्हा ते आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे, सध्या तरी हे लक्षात ठेवा, काही लोकांना हे माहीत असेल, काही लोकांसाठी हे नवीन असेल. ठीक आहे, तर तुम्ही इंटरनेटवरती व्हिडिओज टाकू शकता, त्याच्यामध्ये तुम्हाला हे लूपिंग किंवा लूप तयार करणे किंवा हुक तयार करणे कसं असतं ते लक्षात येईल. ठीक आहे, तर हा झाला पहिला उपयोग. दुसरं काय, कनेक्टिंग अँड डिस्कनेक्टिंग वायर्स इन नॅरो लोकेशन्स. अगदी नॅरो लोकेशन्स आहेत. आता मगाशी जसं म्हटलं की काही ठिकाणी काय होत नाही बघा, की आपण कॉम्बिनेशन प्लायर पोचू शकत नाही, अशा ठिकाणी आपण फ्लॅट नोज प्लायर लेतो. पण समजा असे ठिकाण आहे की फ्लॅट नोज प्लायर पण जाऊ शकत नाही आणि त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं, तिथली वायर आपल्याला काय करायची, रिमूव्ह करायची, तर अशा ठिकाणी ही राऊंड नोज प्लायर आपण काय करतो, यूज करतो. आणि सगळ्यात थर्ड काय बघा, टायटनिंग अँड लूजनिंग स्मॉल नट्स इन नॅरो लोकेशन्स, बरोबर आहे. आता नॅरो लोकेशन्स म्हणजे कुठले असतात बघा, छोटेसे सर्किट बोर्ड्स असतात, अगदी छोटेसे, आणि त्याच्यामध्ये काय असतात, अगदी लहान नटबोल्ट्स असतात. म्हणजे जे स्विच बोर्डसाठी काही वेळा नटबोल्ट्स यूज करतात बघा, लहान लहान, अगदी तितके लहान असतात. मग त्या ठिकाणी आपण फ्लॅट नोज प्लायरसुद्धा काय करू शकत नाही, मूव्ह करू शकत नाही. अशा ठिकाणी आपण काय करतो, राऊंड नोज प्लायर काय करू शकतो, यूज करू शकतो. तर लक्षात आलं काय आहे बघा, तर लॉंग नोज प्लायरचे हे दोन प्रकार आहेत, एक म्हणजे फ्लॅट नोज आणि सेकंड म्हणजे राऊंड नोज. ओके, थर्ड जी आहे ती चॅनल लॉक प्लायर. आता हा बऱ्याच वेळा तुम्ही कुलाकडं बघितला असाल तर मोस्टली ऑटोचं वर्क करतात, बरोबर आहे ना, म्हणजे गाड्यांची कामं करतात त्या लोकांकडे हा काय असतो, प्लायर असतो. तर हा चॅनल लॉक प्लायरबद्दल आपल्याला जास्त दिलेलं नाही, दोनच गोळी दिलेत, गोष्टी दिलेत, त्या म्हणजे काय, इट इज स्लिप जॉईंट प्लायर अँड दे हॅव नॉच्ड जॉज जनरली सेटअप 45 to 60 degrees फ्रॉम द हँडल. म्हणजे 45 to 60 degrees तो काय होतो, मूव्ह होतो, आणि तुम्ही काय करू शकता, ॲडजस्ट करू शकता किंवा एखाद्या नटबोल्टप्रमाणे तो काय होतो, ॲडजस्ट होतो. आणि महत्त्वाचं म्हणजे काय,
तर त्याचे जे जॉज आहेत तर त्याच्यामध्ये थ्रेडिंग असतं, त्याच्यामुळे तो कुठल्याही नटला काय करू शकतो, पटकन ग्रीप करू शकतो. ठीक आहे, तर हा याचा उपयोग आहे, चॅनल लॉक प्लायर. ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे साईड कटिंग प्लायर. आता जी मला डायग्राम नाही मिळाली, जर कुठे मिळाली तर बघा. ठीक आहे, मला मिळाली तर मी परत ग्रुपवरती टाकेन. तर साईड कटिंग प्लायर कुठल्या कुठल्या त्याला काय म्हणतात बघा. सगळ्यात पहिलं, इट इज ऑल्सो नोन ॲज लाईनमन्स प्लायर. ठीक आहे, आता लाईनमन प्लायर काय म्हणतात तर ते बघूयात. तर जर पेपरला असा प्रश्न विचारला की टेल एनी टू पॉईंट्स अबाउट साईड कटिंग प्लायर, तर ठीक आहे आपण हे लिहू. पण चुकून असा प्रश्न विचारला टेल एनी टू पॉईंट्स अबाउट लाईनमन्स प्लायर, तर हीच प्लायर एवढं लक्षात ठेवायचं, दोन्ही नावं ह्याच प्लायरचे. तर काय बघा, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज लाईनमन्स प्लायर. लाईनमन्स प्लायर का म्हटले, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाईनमन कोणाला म्हणायचं असतं की लाईनमन हा काय असतो, एक सुपरवायझरी पर्सन असतो, ज्याला काय येत असतं, सगळ्या प्रकारची कामं येत असतात, तो काय असतो, ऑलराऊंडर. तशाच प्रकारे ही साईड कटिंग प्लायर काय आहे, ऑलराऊंडर आहे, बरोबर आहे ना. म्हणून तिला काय म्हटलेलं आहे, लाईनमन्स प्लायर. आता साईज कुठले आहेत बघा, साईज इथे भरपूर आहेत, 75, 100, 150, 200, 250, 300 mm इतक्या साईजमध्ये काय आहेत अवेलेबल आहेत. आता याचं पर्पज बघूया, ऑलराऊंडर पर्पज. सगळ्यात पहिली गोष्ट कटिंग करणं, दुसरी गोष्ट पुलिंग करणं, निपिंग करणं, बरोबर आहे ना. काय, कटिंग करणं, पुलिंग करणं, निपिंग करणं कशाला, तर इन्सुलेशन फ्रॉम वायर. म्हणजे एखाद्या वायरपासून आपल्याला जर इन्सुलेशन काढायचं असेल तर ते आपण काय करू शकतो, कट करू शकतो, पुल करू शकतो आणि निप निप म्हणजे ढकलून देऊ शकतो, बरोबर आहे ना. ठीक आहे, नंतर काय म्हटलं, इट इज ब्लंट वाईड नोज इज यूज टू ट्विस्ट वायर्स बिफोर नट ऑर एनी डिवाइस, बरोबर आहे ना. तर या प्लायरचे एक अजून एक खासियत काय असते की याच्या समोर काय असतं, एक फ्लॅट नोज असतं, बरोबर आहे ना. जसं याचा उपयोग कशासाठी होतो बघा, इन्सुलेशन रिमूव्ह करण्यासाठी, म्हणजे कट करणे, पुल करणे, निप करणे, त्याचप्रकारे त्याच्या ज्या नोजचा उपयोग आहे हे कशासाठी करू शकतो आपण, वायरला ट्विस्ट करण्यासाठी आपण काय करू शकतो, यूज करू शकतो. ठीक आहे, हे मोस्टली कुठे यूज करतात, आर्मेचर वाइंडिंग, इन्स्ट्रुमेंटेशन वर्क किंवा रेडिओ असेंब्लीमध्ये. आता ह्याचे जर डायग्राम मिळाले तर बरं होईल, जर मला नेक्स्ट लेक्चरमध्ये जर डायग्राम मिळाली तर मी हा पॉईंट पुन्हा ॲड करेन आणि आपण त्यासाठी काय करू, एक्सप्लेनेशन देऊ. ओके, तुर्तास तरी इतके लक्षात घ्या की हे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत. नेक्स्ट आहे स्क्रूड्रायव्हर्स. आपल्या सगळ्यात आवडीचा विषय तो म्हणजे काय, स्क्रूड्रायव्हर्स. त्याला आता मराठीमध्ये काय म्हणतात हे मोस्टली लोकांना माहीत असेल. ठीक आहे, तर ते मी नाही सांगत. तर स्क्रूड्रायव्हरचे अगदी पहिले स्टँडर्ड यूजेस बघा काय आहेत. दिस टूल इज मेड ऑफ हार्डन स्टील अँड टेम्पर्ड ॲट द टिप. आपण याचं काय करूयात, मेड इफ झालं आहे ते मेड ऑफ करूया. ओके ओके, मेड ऑफ वेट. नाव इट्स ओके. हां, दिस टूल इज मेड ऑफ हार्डन स्टील अँड टेम्पर्ड ॲट द टिप. तर हे कशापासून तयार केलं असतं, हार्डन स्टीलपासून तयार केलं असतं आणि टिपला काय केलं असतं, हे टेम्पर केलेलं असतं. टेम्पर म्हणजे काय, टेम्पर म्हणजे काय, तर निमुळतं असतं, बरोबर आहे ना, किंवा त्याला चपटं असतं. सेकंड काय, इट इज यूज टू लूजन ऑर टायटन स्क्रूज विथ स्लॉटेड हेड्स. ज्या स्क्रूला स्लॉटेड हेड आहेत, मग ते कुठल्याही टाईपचे असोत, तर त्याला लूज किंवा टाईट करायसाठी काय यूज करतात, स्क्रूड्रायव्हर्स यूज करतात. म्हटलं आहे त्याच्या नावामध्येच आहे, स्क्रू ड्रायव्हर, जो काय करतो, स्क्रूला काय करतो, ड्राईव्ह करतो. थर्ड काय म्हटलं आहे, दे आर अवेलेबल इन व्हेरियस सायझेस अँड शेप्स ॲज पर रिक्वायरमेंट. जशी आपल्याला गरज आहे किंवा जशी स्क्रूची हेड स्लॉट्स जसे आहेत, प्लस असतील, मायनस असतील किंवा क्रॉस असतील, बरोबर आहे ना, स्टार असतील, ठीक आहे, त्याप्रकारे हे काय होतं, आपल्याला स्क्रूड्रायव्हर्स काय होतात, अवेलेबल होतात. ठीक आहे, आता आजपर्यंत आपल्या सगळ्या स्क्रूड्रायव्हरला एकाच नावानं हाक मारायचो, स्क्रूड्रायव्हर म्हणून. तर आत्ता आपण बघूयात त्याची स्टँडर्ड नावं काय असतात. पहिला आहे स्टँडर्ड किंवा फ्लॅट स्क्रूड्रायव्हर, डायग्रॅममध्ये तुम्हाला दिसतो आहे. ठीक आहे, हा जो आहे स्टीलचा जो भाग आहे, याला शँक म्हणायचं. याला काय म्हणायचं, शँक म्हणायचं. पाठीमागे तिला हँडल म्हणायचं,
आणि समोरचे जे आपण ॲक्च्युली यूज करतो त्याला काय म्हणायचं, टिप म्हणायचं. ओके, ठीक आहे, त्याला ब्लेड म्हटलं आहे बघा, शँक किंवा ब्लेड म्हटलं आहे. तर बघा स्टँडर्ड फ्लॅट स्क्रूड्रायव्हर काय यूज करतो, तर द ब्लेड ऑफ इट ॲट टिप इज वेज शेप्ड. आता वेज शेप म्हणजे काय, तर मॅथमॅटिक्समधलं निगेटिव्ह साईन जे आपल्याला समोर दिसतं आहे, बरोबर आहे ना, मॅथमॅटिक्समधलं निगेटिव्ह साईन, अशा साईनचं याची काय असते, टिप असते. सेकंड, इट इज यूज टू ड्रिवन स्क्र्यूज विथ स्ट्रेट लिनियर नॉच इन दियर हेड. आता ज्या स्क्रूच्या हेडला स्ट्रेट किंवा लिनियर नॉच आहेत किंवा स्लॉट आहेत, असे स्क्रू लूज किंवा टाईट कोण करतो, हा स्टँडर्ड किंवा फ्लॅट स्क्रूड्रायव्हर करतो. थर्ड काय म्हटलं आहे, वन डिसॲडव्हांटेज इज वी नीड टू सिलेक्ट प्रॉपर स्क्रूड्रायव्हर फॉर इच साईज स्क्रू. आता ह्याचा एकच डिसॲडव्हांटेज काय असतो बघा, जर आपण लाईन टेस्टर बघितला तर त्याची टीप लहान असते, त्याच्यापेक्षा मोठा स्क्रूड्रायव्हर बघितला तर त्याची टीप त्याच्यापेक्षा मोठी असते, अगदीच मोठा बघितला तर त्याची टीप काय असते, खूपच जास्त मोठी असते. म्हणजे ही टीप कशावरती डिपेंड करते, की तुमच्या स्क्रूच्या हेड स्लॉटची साईज किती आहे. मग हाचा याचा एकच ॲडव्हांटेज डिसॲडव्हांटेज आहे की आपल्याला प्रत्येक स्क्रूसाठी नॉर्मली वेगवेगळे स्क्रूड्रायव्हर्स काय करावे लागतात, यूज करावे लागतात, हा याचा डिसॲडव्हांटेज आहे. ओके, तर हा स्टँडर्ड स्क्रूड्रायव्हर लक्षात आला सगळ्यांच्या, म्हणजे उद्या जर तुम्हाला स्क्रूड्रायव्हर एखादा आणा म्हणून सांगितला तर तुमच्या लक्षात आलं पाहिजे स्टँडर्ड स्क्रूड्रायव्हर कुठला किंवा फ्लॅट स्क्रूड्रायव्हर कुठला. ओके, नेक्स्ट आहे तो फिलिप्स स्क्रूड्रायव्हर. आता याला माहीत आहे बऱ्यापैकी, स्टारचा स्क्रूड्रायव्हर म्हणतो आपण, बरोबर आहे ना, त्यालाच काय म्हटलं आहे तर फिलिप्स स्क्रू ड्रायव्हर. तर इथं वरती दिलं आहे बघा, इट्स टीप हॅज क्रॉस साईन. मॅथमॅटिक्समधलं जसं प्लस साईन असतं तशी याची टीप कशी असते, प्लस साईनमध्ये असते. इट इज यूज टू ड्राईव्ह स्क्रूज विथ क्रॉस स्लॉट हेड्स. ज्या स्क्रूला क्रॉस स्लॉट हेड आहेत अशा स्क्रूला लूज किंवा टाईट करायसाठी आपण काय करतो, हा फिलिप्स स्क्रूड्रायव्हर काय करतो, यूज करतो. लक्षात आलं, ज्याला आपण स्टारचा स्क्रूड्रायव्हर म्हणतो त्याचं खरं नाव काय आहे, फिलिप्स स्क्रू ड्रायव्हर. ओके, डायग्राममध्ये तुम्ही बघू शकता हे टीप कशी दिसते बघा, आणि त्याच्यानं तुमच्या लक्षात येईल. हा इम्पॉर्टंट सगळ्यात आहे, याचं नाव आहे स्टबी स्क्रूड्रायव्हर. जर तुम्ही मागचे दोन स्क्रूड्रायव्हर बघितले तर तुमच्या लक्षात येईल याचं हँडल जे आहे किंवा हे जे ग्रिपिंग सेक्शन आहे हा कसा आहे बघा, खूप जाड आणि मोठा आहे, बरोबर आहे ना, आणि ह्याचं जे हँडल आहे ते काय बघा, एकदम छोटंसं आहे पण जाड आहे. बघा मागचे मी डायग्राम दाखवतो आहे बघा, याचा हँडल लांब आहे तसंच याचा ग्रीप सेक्शन पण लांब आहे, याचं पण हँडल लांब आहे तसंच याचा ग्रीप सेक्शन पण कसं आहे, लांब आहे. पण याचं जर स्टबीमध्ये बघितलं तर याचं हँडल पण जाड आणि लहान आहे, पण याचा जो शँक आहे किंवा जे ब्लेड आहे ते सुद्धा कसं आहे, छोटा आणि जाड आहे. ती का ती इथं बघूयात. इट इज अवेलेबल इन आयदर स्टँडर्ड ऑर फिलिप्स स्क्रूड्रायव्हर विथ शॉर्ट शँक ऑर ब्लेड अँड शॉर्ट हँडल. आता याचं जी टीप आहे, आता टीपसाठी इथं प्रकार दिलेत की हा कशामध्ये अवेलेबल असतो, एक तर स्टँडर्ड किंवा फिलिप्स, म्हणजे एकतर मायनस साईनमध्ये अवेलेबल असेल किंवा प्लस किंवा त्याला काय म्हणतो आपण स्टारमध्ये अवेलेबल असेल, बरोबर आहे. बट इट इज कम विथ शॉर्ट शँक ऑर ब्लेड अँड शॉर्ट हँडल. आता हँडल पण शॉर्ट आहे आणि पुढचा जो शँक किंवा ब्लेड आहे तो सुद्धा कसा आहे, शॉर्ट आहे. आता तो का आहे ते बघूया. इट इज यूज टू ड्राईव्ह द स्क्रूज इन केस ऑफ अ स्पेस कंजेशन ऑर इन टाईट प्लेसेस वेअर अ टाईट स्क्रूड्रायव्हर कॅनॉट बी यूज. बरोबर आहे ना, म्हणजे काय, जरासं वाक्य कन्फ्युजिंग आहे तरी पण सांगतो की मोस्टली काय असतं बघा, की हे मोठे स्क्रूड्रायव्हर्स आहेत हे काय करू शकत नाहीत. आपल्याकडनं काय होते बघा, सगळ्यात शुद्ध मराठी भाषेत की आपल्याकडनं मोस्ट ऑफ वेळा काय होतं, स्क्रूड्रायव्हर लांबडा असल्यामुळे किंवा त्याचं जे हँडल आणि त्याचा जो ब्लेड आहे हे खूप लांब असल्यामुळे काय होतं, आपल्याकडनं म्हणावी तितकी ग्रीप आणि ताकद लागत नाही. अशा वेळी आपण काय करतो की हे स्टबी स्क्रूड्रायव्हर्स यूज करतो, जेणेकरून काय होतं, त्याचं हँडल खूप छोटं असतं आणि त्याचं ब्लेड पण खूप छोटं असतं, त्याच्यामुळं आपल्याकडनं ताकद पण चांगली लागते, ग्रीप पण चांगली लागते. एक्स्ट्रा टाईट झालेले जे स्क्रू आहेत ती लूज करायसाठी मोस्टली याचा काय होतो, उपयोग होतो. हे दोन प्रकारामध्ये अवेलेबल असतात. त्याची टीप जी आहे एकतर फिलिप्स टाईपमध्ये असते किंवा स्टँडर्ड टाईपमध्ये असते, म्हणजे मायनसमध्ये तरी असते किंवा प्लसमध्ये तरी असते. ठीक आहे, तर हा आहे स्टबी स्क्रूड्रायव्हर. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे ॲलन स्क्रूड्रायव्हर. आता ह्याला ॲलन की
मोस्ट ऑफ लोक काय म्हणतात, जे आय टी आय झाले त्यांना माहीत असेल याला काय म्हणतात, ॲलन की. याला ॲक्च्युअल नाव काय आहे, ॲलन स्क्रूड्रायव्हर. अरे इथं पण स्पेलिंग चुकलं, वेट. इट हॅज असं पाहिजे, ओके, नाव इट्स करेक्ट. इट हॅज अ शेप ऑफ शेप ऑर स्क्रूड्रायव्हर ऑर रेंच. ह्याचा शेप कसा आहे, एक स्क्रूड्रायव्हर किंवा रेंचसारखा, ठीक आहे. इट इज परफॉर्म्स द फंक्शन टू टाईट ऑर लूजन द स्क्रू विथ हेक्झागोनल हेड स्लॉट. विथ आहे ते, आता तुम्ही समजून घ्या, स्क्रू विथ हेक्झागोनल हेड स्लॉट. आता समोर तुम्हाला डायग्राममध्ये दिसते की याचा जो स्लॉट आहे हा इनर स्लॉट आहे आणि त्याचबरोबर कसा आहे तो हेक्झागोनल आहे. मग अशा ठिकाणी आपण स्क्रूड्रायव्हर किंवा अशा ठिकाणी आपण कुठल्याही प्रकारचे प्लायर यूज करू शकत नाही. अशी गोष्ट पाहिजे की त्याच्यामध्ये काय झाली पाहिजे, परफेक्टली फिट झाली पाहिजे आणि आपल्याला काय मिळाली पाहिजे, त्याला लूज किंवा टाईट करायसाठी ग्रीप मिळाली पाहिजे. आणि ती कशापासून आपल्याला मिळते, या ॲलन स्क्रूड्रायव्हरपासून मिळते, ठीक आहे. म्हणून याला काय म्हणायचं, ॲलन स्क्रू ड्रायव्हर, ठीक आहे. त्याचबरोबर याच्याबद्दल काय म्हटलं आहे, हे एक युनिक प्रकारचं टूल आहे, ठीक आहे. तर साईजमध्ये पण लहान असतं आणि वेटमध्ये पण काय असतं, कमी असतं. मग वेगवेगळ्या साईजमध्ये ते अवेलेबल काय होतं आपल्याकडं, होऊन जातं. मोस्टली डिस्ट्रीब्युशन बॉक्सचे जे लॉक्स असतात तर ते ह्या ॲलन कीनं काय होतात, ओपन होतात, ठीक आहे. तर हे आज नॉर्मल आपण काय बघितले, टूल्स बघितले की जे आपल्या घरामध्ये मोस्टली काय असतात, अवेलेबल असतात. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण काय करूयात, बाकीचे टूल्स बघूयात. आपल्याला खूप सारे टूल्स बघायचे आहेत, त्याच्यामुळं हे सगळे लक्षात ठेवत चला, कारण पुढं पुढं जसं जाऊ तसं कन्फ्युजिंग होत जाईल. कारण टूल्स आपल्याकडं आणि ॲक्सेसरीज जे आहे, कारण नावच काय आहे बघा सब्जेक्टचं, इलेक्ट्रिकल मटेरियल्स, आणि आपल्याकडे इलेक्ट्रिकल मटेरियल्स पाहिजे तेवढे आहेत, संपता संपणार नाहीत. त्याच्यामुळे ही नावं लक्षात ठेवत चला, नोट डाऊन करत चला, ओके, थँक्यू.